नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये 65 मंत्री शपथ घेणार. संध्याकाळी 7:15 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मोदींना देणार पद आणि गोपनीयतेची शपथ. अमित शहा, राजनाथ सिंग, पियुष गोयल, नितीन गडकरी घेणार मंत्रीपदाची शपथ. एस जयशंकर यांनाही मंत्रीपदाचा फोन. तिसऱ्या टर्मची टीम मोदी ठरली. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपदाची लॉटरी. रक्षा खडसेंनाही शपथविधीचा फोन. रामदास आठवले पुन्हा टीम मोदीमध्ये, तर विदर्भातून शिवसेनेच्या प्रतापराव जाधवांना संधी. शपथविधीआधी नरेंद्र मोदींचा संभाव्य मंत्र्यांसमोर 100 दिवसांचा रोडमॅप. भावी मंत्र्यांकडून मोदींनी जाणून घेतल्या कल्पना. राष्ट्रवादी काँग्रेसला कॅबिनेट देणं शक्य नसल्यानं मंत्रिमंडळातला सहभाग खोळंबला. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या नेत्यांशी फडणवीसांची चर्चा. रामदास आठवलेंनाही मंत्रीपद शपथविधीचं आमंत्रण. मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये आरपीआयला मानाचं पान. नारायण राणे आणि भागवत कराड यांना मंत्रिपदासाठी फोन नाहीच. मराठवाडा आणि कोकण मंत्रिपदापासून वंचित. ज्या जातीचा नेता मराठ्यांना त्रास देणार त्याला विधानसभेला पाडणार. धनंजय मुंडेंचं नाव न घेता मनोज जरांगेंचा इशारा. पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी सकल ओबीसी समाजाकडून परळीमध्ये बंदची हाक. उद्या वडवणीमध्येही बंदचं आवाहन. राज्यामध्ये पुढचे 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. सिंधुदुर्गात गेल्या 24 तासात 121 मिलीमीटर पावसाची नोंद, तर कुडाळमध्येही 157 मिलीमीटर पावसाची नोंद. मुंबईमध्ये मान्सून दाखल, तर 11 जूनपर्यंत महाराष्ट्र व्यापणार. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात विस्तारणार मान्सून. मुंबई मेट्रो 3 ची आरे ते बीकेसी मार्गिका जुलैपर्यंत सुरू होणार, तर उद्यापासून मेट्रो 3 च्या एका लाईनची चाचणी होणार. आणि T20 वर्ल्ड कपमध्ये आज भारत आणि पाकिस्तान आमने सामने. न्यूयॉर्कमधल्या मैदानावर दोन्ही टीम्स भिडणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.